हॅलो, नमस्ते. मी नेहा परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आहे काहीतरी स्पेशल. आज आमच्याकडे येणार आहे गेस्ट आणि त्यांच्यासाठी मी एकदम मस्त आपली मराठमोळी जे विदर्भामध्ये फेमस आहे, विदर्भात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे, ते म्हणजे पुरणपोळी. आणि उन्हाळ्यामध्ये असतो त्याच्याबरोबर आमरस. तर आमरस आज मी बनवणार आहे त्यांच्यासाठी, एकदम मस्त मराठमोळी थाळी बनवणार आहे. तर त्याचीच तयारी चालू आहे सकाळपासून. आमचा नाश्ता वगैरे सर्वांचा झालेला आहे आणि आत्ता वाजले आहे 9:45. तर मी त्यांना लवकरच बोलवलं आहे, म्हणजे जवळचेच फ्रेंड आहे ते. तर तिला मी म्हटलं लवकर ये, कारण मुली पण खेळतील एकमेकाबरोबर आणि आमचं पण थोडं बोलणं होईल. आणि त्याच्यासाठीच मी तिला लंचला इन्व्हाइट केलं, कारण की मग डिनरला इन्व्हाइट केलं की मग मुलांना झोप येते, रात्रीचा थोडा प्रॉब्लेम होतो, त्यांचं घर पण थोडं लांब आहे जाणं येणं, मुलांना मुलं चिडचिड होतात संध्याकाळी. म्हणून मी त्यांना सकाळी लंचला बोलवलं आणि सकाळीच बोलवलं याच्यासाठी की थोडा टाइम स्पेंड करता येईल म्हणून. आणि आता माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे. तर तुम्ही पाहिलं असणार माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये, तर मी पुरण वगैरे काल पुरण बनवून ठेवलं आहे. त्याच्यानंतर भाजी पण शिजत आहे आणि मी आटा पण भिजवून ठेवलेला आहे. आता माझी चालू आहे भजियाची तयारी. तर भजियासाठी मी कांदा कापत आहे आणि आता ती निघाली घरून. तर तिचा मला मेसेज आला की मी निघाली म्हणून, तर ती आता येईलच. मग ती आल्यानंतर परत तुमची आणि तिची भेट घडून देते आणि मग मी एवढं आवरून घेते आधी आणि मग परत भेटते तुमच्या बरोबर. बनवलंय हे इथं प्लेन वरण बनवलंय मुलींसाठी. त्याच्यानंतर मी भात बनवलाय सर्वांसाठी, भात बनवलं कारण की भाताशिवाय वरण भात शिवाय जेवण अपुरं असते. त्याच्यानंतर मी इथं माझी आपली जी रसाबरोबर असते आमटी, ती आमटी पण माझी तयार झालेली आहे. मला फक्त आता इथं वरणाला प्लेन तडका द्यायचा आहे आणि मी इथं भज्यांचं पण भिजून ठेवलेलं आहे, उभा कांदा कापून छान भज्यांचं भिजून ठेवलेलं आहे तुम्ही. आणि मी आता हा प्लेन तडका देणार आहे वरणासाठी, कारण की मी आता तिखट काहीच टाकत नाही, कारण वरण भात न प्लेन वरण न देता मी थोडा त्याला तडका देतो, म्हणजे मुलींना पण खायला आवडेल ते बरं. काय करते काय करते, तुला कर्ड आवडते का? मावशीला दे, मला दे ना. नको दे मावशीला, नम ना दे आ मावशीला, मला दे. एसटी एसटी अजून दे ना, अजून दे ना मला. तू काय खाते बेटा, काय खाते तू? काय आणि ह्या दोघी जेव्हा एकत्र येतात. आंटी वो देखना पडेगा, बाद में वो देखूंगी तब दे. आणि ह्या दोघी जेव्हा असतात ना सोबत तेव्हा यांना कशाचीच गरज नसते, जेवण नाही, पाणी नाही, काहीच नाही, फक्त मस्ती आणि खेळणं. दीदी अजून दही दे, अजून हिला अजून दही पाहिजे. आणि मुली पण इकडे छान एन्जॉय करत आहे. सांडेल ना एका ठिकाणी. हॅलो, ये मेरे फ्रेंड आहे, मेरे घर आहे. हा ये मेरे फ्रेंड आहे, ये सच में बहुत अच्छी है. इसका भी नाम अदिति है, मेरा भी नाम अदिति है. तू बोल बेटा बोल. आणि ये देखो ये टग्गू आहे, ये बहुत बदमाश आहे. इसके साथ खेळणार आहे.
अदिति के दोनों अदिति अदिति के साथ खेलने तोड़ना नहीं खेलने से बोल जेवण वगैरे झालेलं आहे निवांत. आम्ही जेवणाच्या वेळी कोणताही व्हिडिओ केलेला नाही कारण आम्ही फक्त पोटभर मस्त निवांत गप्पा करत जेवण केलंय त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही घेताच आला नाही. अन्वी पण नमनामध्ये येत होती, मुली पण खेळत होत्या, त्यामुळे आम्ही निवांत जेवण करून घेतलं. तर हो आणि जेवण पण खूप छान बनवलेले आणि मला खूप जास्त आवडलं. आणि स्पेशली म्हणजे मला पुरणपोळी खूप आवडते आणि तिने खूप छान बनवली. आणि आपल्याकडे कसं असते ना, या सीझनला पुरणपोळी आणि पुरणाबरोबर रस असतोच, तर त्यांच्यासाठी ते नवीन होतं. म्हणजे तिला माहिती आहे सर्व आपलं मराठी जेवण वगैरे, पण तिच्या हस्बंडला एवढं माहिती नव्हतं. पण त्यांना पण आवडलं असणार, त्यांना अजून विचारायचं बाकी आहे. ते आता आल्यानंतर ते आता गेले बाहेर मुलांना, त्यांना पण खूप आवडलं, खूप आवडलं. ते पण आता थोडं वेदर वगैरे चांगला झाला, म्हणजे सकाळी पाऊस पडला ना, आता पाहू शकता तुम्ही छान ऊन वगैरे पडलेलं आहे, तर वेदर चांगला झाला त्याच्यामुळे. छान आहे याचं. मुलींना घेऊन गेले ते थोडं खेळण्यासाठी आणि ते बाहेर गेले मुलींना घेऊन, आम्ही व्हिडिओ करत आहे. तर आता आम्ही थोड्या मस्त निवांत जेवण वगैरे झालेलं आहे आणि मस्त थोड्या गप्पा गप्पा टप्पा करतो आम्ही. आणि मग मी परत भेटते. आणि टग्गू इथे आमच्या जवळ घरीच आहे. टग्गू पडशील ना? आता बघ किती छान वेदर होतं, आता परत हे झालं, थंड झालं, सर्व पाणी येते आता. हे बाहेर गेले आणि जॅकेट पण निघलेलं नाही. ये बेटा खाली उतर, खाली ये. आता तृप्ती माझ्यासाठी चाय बनवत आहे. बाकीचे अदिती अदिती दोन्ही पण अदिती आणि त्यांचे बाबा बाहेर गेलेले आहे मुलींना आणि आम्ही गप्पा करत बसलोय. आता संध्याकाळचे 5 वाजले आणि खरंच तुम्ही पण या चहा प्यायला. 5 वाजले आहे आता आणि आम्ही दुपारचं जेवण झाल्यापासून आज माझ्याकडे ते तरी बरं, मला आवडायचं काही काम पडायला नाही कारण क्लिनिंग लेडी आली होती आज आणि तिने सर्व क्लीन करून दिलं आम्हाला आणि आम्ही मस्त निवांत गप्पा केला. आता 5 वाजले आणि तृप्ती म्हणाले की तू रोज करते, आज मी बनवते तुझ्यासाठी चहा, तर ती मला चहा बनवत आहे आणि तुम्ही पण या चहा घ्यायला. मस्त मसाले चहा बनवत आहे इकडे वगैरे. कुठं नाही ना यामध्ये आपल्या चहासाठी हे घेतलं मी, तिने मसाला घेतला चहा कुटायला आणि ती मला विचारत होते लसूण वगैरे कुठलेलं आहे का, कारण की तिच्या बरोबर असं घडलेलं आहे, ते कुठे बनवला होता तिने चहा आणि लसूण वगैरे कुठलेला असणार आधीच, तर तिने त्यामध्ये इलायची वगैरे कुठून सर्व लसणाचा वास लागला त्याला चहाला. आणि त्या दिवसापासून ती सांगते, मी कोणाला पण आधी विचारते क्लीन आहे ना, मी सहसा यामध्ये लसूण कुठे पण लगेच धुवून काढून टाकते. चालशील का दुधाण्याला? तू चालशील दुधाण्याला? मस्त दूध असते, तुला आवडेल झालेली आहे बाई, तुला आवडेल दूध. मला हे आवडेल कारण फ्रेश राहते ना ग, मलाई पण निघते, त्याची मलाई पण निघते. मी ची मलाई सकाळीच काढली, मलाई तापवायचं पण नाही. मला मुलगी किती मोठं आणखी टाकायचं असेल तर आणखी काय. हे पण एकदम असं म्हणजे एकदम गावरान दूधच वाटत, गावरानच आहे गाईचे ना, म्हणजे परफेक्ट. हे बघ एवढी मला काढली मी या दुधाची. हे बघा ने आणि मलाई काढली दूध वरून, दूध वरून. आणि हे सिक्रेट आहे माहितीये का, फ्रेश दूध आहे इथं कोणाला मिळत नाही, माहिती पण नाही अजून मिळालंच नाही ते. पण मी कसं शोधून काढलं माहितीये का, आम्ही एरलांगनला होतो ना, तर तिथं गोठा होता गाईचा, तिथून फ्रेश दूध आणायचं, तर तिथून दूध आणायचं, तर तिथे काय करायचे, हेक्टर किलो काय ना, ते 15-15 लिटर दूध न्यायचे तिथून
मग इथं इथं टर्कीवाला आहे ना शॉप आहे ना जे टर्की शॉप आहे ना इथं तर मी त्याला विचारलं की इथं फ्रेश दूध मिळते काय तर त्यांनी मला हा ऍड्रेस दिला नाही छान आहे ग पण तुमच्या घरात कोणी पितच नाही ना दूध मग काय करेल मग मी दही टाकते ना त्याचं दही टाकते फ्रेश खूप गरजेचं होईल तर इथं तृप्तीच्या आणि माझ्या चहा पीत छान गप्पा रंगल्या होत्या तर मी सांगायचं विसरलेच की तृप्तीचं पण एक यूट्यूब चॅनल आहे आणि तिच्या चॅनलचं नाव आहे तृप्ती ऑल इन वन चॅनल तर ती ब्युटी रिलेटेड व्हिडिओ बनवते आणि थोडे व्हिलॉग पण बनवते पण जास्त तिचे ब्युटी रिलेटेड जे असतात ते व्हिडिओ जास्त असतात तर तुमचे प्रेम जसे तुम्ही मला देत आहे तुमचा जसा रिस्पॉन्स माझ्या चॅनलला आहे तसाच तिला पण सपोर्ट करा तिच्या चॅनलवर पण जाऊन बघा मी इथं तुम्हाला तिच्या चॅनलचं नाव लिहून टाकेल इथं आणि तिचे कमेंट पण असतात माझ्या चॅनलवरती तर तिच्या चॅनलला पण तुम्ही एकदा भेट द्या व्हिडिओ आवडले असणार तिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा आणि जसं तुम्ही मला सपोर्ट करत आहे माझ्या चॅनलला जसं सपोर्ट करत आहे तसंच तिच्या चॅनलला पण सपोर्ट करा तर आमच्या छान मस्त गप्पा इथं रंगलेला आहे आणि अन्वी कॅमेऱ्यासमोर जात आणि बोलत होती आजकाल जसं मी करते ना ती बघते मीच काय घरामध्ये कोणी काही पण केलं का ती तसं बघते आणि तसं कॉफी करत करून बघते बरोबर मस्त बेटा काहीतरी मी कुठे ऑर्डर छान पिझ्झा मी बनवलाच नाही सांग खाऊन पुरणपोळी चांगली की हा पिझ्झा चांगला आहे पिझ्झा चांगला की पुरणपोळी चांगली आहे पुरणपोळी मला आता पण इच्छा आहे पुरणपोळी खायची माहिती चल ना बनवते आहे ना आपल्याकडे पुरण तिकडे तू बस ना अदिति सी दिस साइड एंड हग अदिति सी दिस साइड एंड हग हग अच्छा लगा आज मजा आया मजा आया आज जमता है आ जाओ बस बस कभी भी आती हूँ मैं ठीक है बाजू में एक्चुअली स्कूल है घर के बाजू में ही है अपन क्या करेंगे दूसरे दूसरे प्लेस घूमेंगे बाजू में खाली है खेलने के लिए उस दिन देखा मैंने नजदीक तू किती गडबड केली नाही जायचंच मला 5 वाजले मला जायचंच घरी अशी करू लागली 5 वाजता आली ना मी घरी परत सकाळची आलेली 5 वाजता ठीक आहे चल थँक यू बाय 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 अदिती बाय बाय मला काहीच नाही तू तर बघितलं काहीच नाही असलं ते तरी काही आवडायचं नाही मला आता तेवढं एक लावून देते बस हॅलो आता थोड्या वेळाच्याच आधी आमच्या घरचे पाहुणे गेलेले आहे अदितीची फ्रेंड गेली आणि अदिती खूप मिस करते तिच्या फ्रेंडला हो ना आज मस्त मज्जा केली ना थोड्या वेळा माझ्या फ्रेंड अदिती लावलं जातं तिला पण असं वाटत असेल ते झोपेत हसत असेल झोपेत हसत असेल ते हो ना जर आज दिवसभर होते ते इकडे संध्याकाळी दुपारी लंच नंतर जाणार होते पण मुली खेळल्या वगैरे चांगला त्यांचं पण मन तिला पण असं वाटत होतं ती गेली नाही पाहिजे आणि तिला पण जायचं नव्हतं
कारण मुलींना पण कोण असते इथं, हेच एवढे जे मित्रमंडळ तेच सर्व काही सुख दुःख साथ देणारे तेच असतात. आणि ये ना बेटा. आणि ते आले, त्यांना स्वयंपाक वगैरे खूप आवडला, पुरणपोळी आपलं महाराष्ट्राचं जेवण छान वाटलं त्यांना पण जेवण वगैरे. आणि त्यांना आवडलं तर मला पण छान वाटलं. मुलींनी पण खूप छान एन्जॉय केला. आणि संध्याकाळी मग आम्ही काही न करता पिझ्झाच ऑर्डर केला. थोडा मुलींना यांना पिझ्झा खायचा होता तर पिझ्झा ऑर्डर केला. त्यांनी मस्त पिझ्झा वगैरे खाल्ला. आणि आता थोड्या वेळेच्या आधी गेले ते घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी सांगू नका. बाय बाय. आणि चला मग करत देते अशाच नवीन व्हिडिओ बरोबर. बाय बाय. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा. आणि खूप मजा कर तुमच्या बरोबर.